नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याला बोलायचे ते काँग्रेसबद्दल. महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त ताकद लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची दिसली होती. काँग्रेसचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता. 13 जागा 13 खासदार काँग्रेसचे निवडून आले. 2019 एकच खासदार काँग्रेसचा होता, त्याची ताकद 13 पटीने वाढली. या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे 9 खासदार आले आणि शरद पवार यांचे 8 खासदार आले. काँग्रेसचे 13 खासदार शिवाय एक जी सांगलीची जागा जी काँग्रेसचेच आहेत विशाल पाटील, हे 13 अधिक 1 14 खासदार काँग्रेसचे इथे आहेत. अशा वेळी महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस अतिशय आक्रमक भूमिकेत असणं स्वाभाविक होतं. पण आज असं दिसून येते की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अत्यंत आक्रमक भूमिका धारण केलेली आहे, पवित्रा धारण केलेला आहे. आणि सुरुवातीला काँग्रेस जी आक्रमक होती त्यांना कुठेतरी तडजोडीचा पवित्रा घ्यावा लागतोय. त्यामुळे अजूनही महाविकास आघाडीचं अंतिम जागा वाटप जाहीर झालेलं नाही. काँग्रेसने काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेली आहे, शरद पवारांच्या पक्षाने जयंतरावांनी प्रदेशाध्यक्ष काल जाहीर केलेली आहे. परंतु काँग्रेसला 288 मतदारसंघातल्या 120 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. कारण काँग्रेसचा स्ट्राईक रेट आणि काँग्रेसला लोकसभेमध्ये मिळालेलं यश, पण हरियाणामध्ये काँग्रेसला फटका बसल्यामुळे तिथे खरं तर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 30% 38-39% गेलेली होती. भाजपपेक्षाही काँग्रेसच्या मतांची टक्केवारी, मतं वाढली काँग्रेसची तिथे, पण काँग्रेसला पराभव झाला. कारण मतविभागणी भाजपने केली वेगळ्या प्रकारे, चलाख्या करून व्यूहरचना रचून भाजपने ते साध्य केलं. कारण त्यांना पराभव दिसत होता, त्या पराभवाचं रूपांतर त्यांनी विजयात केलं. महाराष्ट्रात काँग्रेसच्या दृष्टिकोनातनं जास्त जागा मिळाल्या असत्या काँग्रेसला, किंवा मिळतील अशी अपेक्षा आहे. पण 120 जागा नाही तर किमान 110 जागा तरी काँग्रेसला अपेक्षित होत्या, पण त्या मिळतील असं दिसत नाही. उलट भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये स्ट्राईक रेट कमी, त्यांच्या केवळ 9 जागा आल्या. पण आज भारतीय जनता पक्ष 150 खाली यायला मागत नाही आहे, 155-160 असा अडवून बसलेला आहे. आणि महायुतीचं सो अंतिम जागा वाटप जाहीर झालेलं नाही हे आपण लक्षात घ्या. तिथे भारतीय जनता पक्ष आपलं बळ दाखवते. तिथे उलट महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला बळ किती दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तडजोडीचा पवित्रा घ्यावा लागतो. हा फरक आपण लक्षात घ्या. भाजपशी महायुतीमध्ये आत्ता तरी सरशी झालेली दिसते आणि अनेक उमेदवारसुद्धा मित्रपक्षांना बदलायला लावण्यास अमित शहानी भाग पाडलेला आहे. काँग्रेसच्या बाबतीत असं दिसत नाही आहे. उलट महायुतीमधल्या अंतर्गत जे मतभेदाचे चव्हाट्यावर येत नाहीत, मी तुम्हाला अनेक दिवसांपासून सांगतोय की महायुतीमध्ये कमीत कमी बोलतात आणि प्रवक्त्यांना सुद्धा रोजच्या रोज बोलायला भाग पाडलं जात नाही किंवा ते समोर येत नाही. ज्यावेळी पेच प्रसंग असेल, वाद सुरू असेल, तेव्हा तर प्रवक्त्यांना मीडियासमोर जाऊ नका असं सांगण्यात येतं आणि हे योग्य आहे. उलट महाविकास आघाडीमधले मतभेद सातत्याने समोर येतात. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातली वादावादी पुढे आली आणि संजय राऊत आणि वडेट्टीवार हे विद्वान गृहस्थ आहेत असं राऊत म्हणाले. वास्तविक संजय राऊतांनी या प्रकारचं नाना पटोलेंबद्दल सुद्धा वक्तव्य जाहीर पद्धतीने करणं की नाना पटोले हे सक्षम नाही आहेत असं म्हणणं हे चुकीचं होतं हे मी अगोदर सुद्धा सांगितलं आहे. आणि वडेट्टीवार हे विद्वान गृहस्थ आहेत असं म्हणण्याचंही त्यांना कारण नव्हतं. वडेट्टीवार काय म्हणाले होते हे प्रथम आपण समजून घेऊ. वडेट्टीवार असं म्हणाले होते की काँग्रेस किमान 100 ते 105 जागा लढवे, आम्ही आकड्यावर नाही तर गुणवत्तेवर म्हणजे मेरिटवर जागा वाटप केलं आहे. याच्यावर संजय राऊत म्हणाले की वडेट्टीवार हे विद्वान गृहस्थ आहेत, ते आधी शिवसेनेत होते मग काँग्रेसमध्ये गेले आणि ते गुणवत्तेवर बोलत आहेत, त्यांचं स्वागत आहे असा टोमणा त्यांनी मारला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता
या फेरीज आणखीन एक गंमत मीडियासमोर आली ती अशी की सतत यांच्या वादावादी समोर येत आहेत. गणपतीनंतर आम्ही लवकर जागा वाटप करू, काही चिंता करू नका, सगळं पूर्ण झालेलं आहे. पवार साहेबांनी तर 200 जागांवरती एकमत झालं हे केव्हाच सांगितलं होतं, महिन्याभरापूर्वी. पण तसं काही दिसत नाही आहे. आणि हे तर रोज मीडियासमोर येऊन एकमेकांच्या बद्दल, पक्षांबद्दल, एकमेकांच्या ताकदीबद्दल शेरेबाजी करतात सगळे लोक. आणि मग पवा तर हाईट झाली. पवा ते म्हणाले की पवारसाहेबांनी सांगितलं की जे समझोता झाले त्यातही जागा जाहीर करून टाका. म्हणून मग त्यांनी काय केलं की 85-85 जागा तो फॉर्म्युला आमचा पक्का झाला आहे. आणि म्हणजे 270 जागांवरती एकमत झालं. साधं गणित यांचं चुकलं. 85 8 3 24 म्हणजे 240 आणि 5 3 15 255. त्याच्याऐवजी हे म्हणाले 270 जागांवरती एकमत झाले. आता 85 85 85 × 3 हे 270 कसे काय होऊ शकतात? म्हणून मग देवेंद्र फडणवीसांनी त्यांना टॉन्ट मारलं त्यांच्या गणिताबद्दल, म्हणजे त्याच्यावरती एक संशोधन व्हायला पाहिजे वगैरे. आणि ते त्याचा फायदा घेणार फडणवीस, त्यात काहीही त्यांचं चुकलं नाही. यांनी अशा प्रकारचं हास्यास्पद विधान केलं. मग मीडियासमोरच की सांगितलं की आमच्या यादीत काही चुका झालेल्या आहेत. संजय राऊत म्हणाले काही चुका झालेल्या आहेत आणि त्या चुका म्हणजे कोणी केल्या आहेत अशा प्रकारचं वक्तव्य केलं गेलं. मला वाटतं त्यांच्या मागे अनिल देसाई उभे होते. आपल्या पक्षामधल्या पक्षातल्या लोकांनी एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे, किंवा अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या चुका असतील तर सांगायचं की ह्या यादीमध्ये काही फेरबदल होणार आहेत आणि त्यावेळी लवकरच तुम्हाला देऊ, त्यामुळे ही यादी तुम्ही अंतिम समजूच नका, एवढंच सांगायचं. पण मग ती यादी कोणी केली, अनिल देसाई ते काम बघतात, असं वगैरे बोलण्याचं कारण नव्हतं. मीडिया किंवा विशेषत महायुतीतले लोक याचा फायदा घेतात. दुसरी गोष्ट अशी की विदर्भ हा कोणाला म्हणजे मक्तेदारी दिली नाही विदर्भाची. काँग्रेसने असं कधी म्हटलं नाही की विदर्भ आम्हाला शुभा वाटून दिलेला आहे, असं म्हटले नव्हतं. नाना पटोले हे काँग्रेसचा किल्ला लढवत होते आणि तो लढवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. संजय राऊतांना शिवसेनेचा किल्ला लढवायचा अधिकार आहे पूर्णपणे. फक्त मुद्दा असा आहे की जाहीरपणे हे तुम्ही वक्तव्य करण्याचं टाळलं पाहिजे, पण काँग्रेस या बाबतीत कमी पडली. दुसरी गोष्ट अशी की काँग्रेसने मी काय म्हणतो की हात दाखवून अवलक्षण कसं केले की इतकी चांगली काँग्रेसची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत महाराष्ट्रात, बेरोजगारीचे मुद्दे आहेत, आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्र विदर्भात काँग्रेसची ताकद आहे आणि काँग्रेसची भूमी आहे महाराष्ट्र. काँग्रेसमध्ये काही अनुभवी नेते आहेत, पृथ्वीराज चव्हाणांसारखे माजी मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे अत्यंत वेगवेगळी खाती सांभाळलेले संयमी आणि सभ्य नेते आहेत त्यांच्याकडे. विदर्भात चांगले नेते आहेत त्यांच्याकडे, लोकप्रिय नेते आहेत त्यांच्याकडे. विदर्भामध्ये उद्धव ठाकरेंची एक सभासुद्धा ऑर्गनाईज केली होती विदर्भातल्या त्यांच्या एका नेत्याने. त्यामुळे अतिशय अनुकूलता असतात. भले हरियाणामध्ये फटका बसो, महाराष्ट्रात लोकसभेमध्ये तुम्हाला एवढं यश मिळाले असतं, हाता पायावरती धोंडा पाडून घेणं ही काँग्रेसची खासियतच आहे. हरियाणामध्ये सुद्धा त्यांचं विमान वर गेलेलं होतं आधीच, पक्षांतर्गत हाणामाऱ्या होत्या. आणि महाराष्ट्रात सुद्धा या गोष्टी आहेत. आता तुम्हाला सांगतो की आता एक यादी जाहीर करण्यात आली काँग्रेसची पहिली यादी. त्या पहिल्या यादीत सुद्धा म्हणजे कशी घराणेशाही तर काँग्रेसमध्ये आहे, सगळ्याच पक्षात आहे. पण रावेरमध्ये बघा की विद्यमान आमदार शिरीष चौधरी त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा धनंजय चौधरी. दुसरं उदाहरण नांदेड जिल्ह्यात नायगावमधनं, नांदेड जिल्ह्यात माजी खासदार भास्करराव खतगावकर त्यांची सून मिनल त्यांना संधी मिळालेली आहे. त्यानंतर वर्षा गायकवाड ह्या तर आता खासदार म्हणून आल्या, धारावीमधनं अतिशय चांगलं काम करतात त्या. पण वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना आमदारकी दिलेली आहे, उमेदवारी दिलेली आहे आता आमदारकीची. म्हणजे ही घराणेशाही किती आहे, म्हणजे बाकीच्यांना कोणाला काही संधी मिळणार नाही का? आणि ह्या ही संधी मिळत नाही आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि काँग्रेसचं हे वैगुण आहे की घराणेशाही काँग्रेसमध्ये आहे. मग लगेच म्हणायचं की भाजपमध्ये आहे, शिवसेनेत आहे, सगळीकडे तुमच्याकडे आहे ना, टॉप टू बॉटम तुमच्याकडे घराणेशाही आहे. अनेक घराण्यांना तुम्ही सांभाळ, तुम्ही गप्पा मारता
कामगार शेतमजूर गरीब दलित वगैरे आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही सर्वसामान्य किती लोकांना उमेदवारी देता असा जर प्रश्न विचारला तर काँग्रेसला त्याचं नीट उत्तर देता येणार नाही. अपवादांनी काही उदाहरणं आहेत, नाकारण्याचं कारण नाही, पण प्रत्यक्षात गोष्ट अशी की काँग्रेसबाबत मात्र हे सातत्याने म्हणावं लागते की काँग्रेसने आपलं हे आपला हा जो सगळा स्वभाव आहे सरंजामशाही थाट आहे तो बदलायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता हा जो मी व्हिडिओ केला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की नाशिकमधल्या काँग्रेसच्या 6 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या लोकप्रिय नगरसेविका प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्त्या गेली 15 वर्ष हेमलताताई पाटील यांना तिकीट नाकारण्यात आलं. ते तिकीट नाकारण्याचा नाशिक मध्य मतदारसंघ. हेमलता पाटील हे काँग्रेसमधलं अत्यंत अभ्यासू सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. कुठल्याही प्रश्नावरती म्हणजे नोटाबंदी असो किंवा गॅसच्या किमती असो, महागाई असो किंवा महाराष्ट्रातल्या स्त्रियांवरती होणारे अत्याचार असो, कुठल्याही प्रश्नावरती त्या अत्यंत संयमीपणे आणि ठामपणे भूमिका मांडतात आणि त्यामध्ये नवीन मुद्दे असतात. काहीतरी बोलायचं म्हणून बोलणारे जे लोक असतात त्यापैकी त्या नाहीत, प्रवक्त्या म्हणून अत्यंत त्या प्रभावी काम करत होते. अशा प्रवक्त्यांना जे चांगलं काम करतात, सचिन सावंत आहे दुसरे, अशांना प्रोत्साहन देणं तर सोडून द्या. म्हणजे मला माहिती आहे की काँग्रेसमध्ये एखाद्या प्रवक्त्यांनी चांगली बाजू मांडली तर त्याचा लोकांवरती प्रभाव होतो, जनमानसावरती प्रभाव पडतो त्याचा. पक्षाबद्दल चांगली भूमिका लोकांची होते, मनोभूमिका, पण काँग्रेसचे नेते हे कार्यक्रमही बघत नाहीत किंवा त्यांना कोणी सांगितलं तरी बघणार नाहीत. ते आणखी कळवणार सुद्धा नाही. बाबा चांगलं बोललात तुम्ही, चांगले मुद्दे मांडलेत तुम्ही, असेच मुद्दे मांडा, अशा प्रकारचं प्रोत्साहन देणं असेल. एका महिला नेत्याला काँग्रेसमधल्या ज्या 6 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत त्यांना काही प्रोत्साहन देणं, नवीन संधी देणं आहे की नाही? किती वर्ष वाट बघायची? 2019 असं घडलं होतं की आयत्या वेळी काँग्रेसचा जो उमेदवार उभा राहणार होता तिथनं आमदार म्हणजे विधानसभेसाठी नाशिक मध्यमधून, त्याने आयत्या वेळी हात टेकले म्हणजे नाही निवडणूक लढवणार असं म्हटल्यानंतर मग काँग्रेस श्रेष्ठींनी हेमलताताईंना रात्री 12 वाजता फोन केला आणि एकच दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी अर्ज भरण्याची मुदत संपणार होती, सगळी डॉक्युमेंट्स लागतात. हेमलताताईंनी मी त्यांची काही तेव्हा तयारी केली नव्हती, त्यांनी कारण निवडणूक लढवणार नव्हते, त्या त्यांचं काही म्हणजे डोक्यातही नव्हतं किंवा पक्षाने अगोदर हिंटसुद्धा दिलेल्या नव्हत्या. मग स्वतःचा पैसा खर्च केला, निवडणुकीसाठी खर्च लागतो ना, शिवाय एका दिवसात सगळी डॉक्युमेंट्स जमवणं आणि सगळी अशा प्रकारची तयारी करून अर्ज भरणं हे सगळं काम त्यांनी केलं. कमी दिवस मिळून सुद्धा उत्तम प्रचार केला आणि 47,000 मतं त्यांना मिळाली. त्यावेळी मोदींची लाट असताना सुद्धा एवढी मतं त्यांनी मिळाली याची दखल काँग्रेसने घ्यायला पाहिजे, पण या लाडक्या बहिणीची आपल्या काँग्रेसने दखल घेतलेलीच नाही. त्यांनी आता शेवटी सांगितलं की अत्यंत प्रतिकूल काळात मी काँग्रेसची साथ करते, अजूनही त्या नेहमीसारख्या इकडून तिकडे जाणारे अजिबातच नाहीत. पक्षाची पूर्णपणे एकनिष्ठा असलेल्या या हेमलताताई आणि ती जागा नाशिक मध्यची बघा, ही काँग्रेसची आहे. तिथून जे काही नगरसेवक आलेले आहेत नाशिकमधले 6-7 जे महानगरपालिकेत ते तिथून आलेले आहेत. तिकडचे सगळे म्हणजे दलित आहेत, मुस्लिम आहेत, मराठा आहेत, हे सगळे मतं काँग्रेसची आहे आणि त्यांना काँग्रेसला देत आलेले आहेत. त्याऐवजी काय करण्यात येईल षडयंत्र की हेमलताताईंनाचा म्हणजे काँग्रेसमध्ये पाय खेचणं, कुरघोडी करणं, असे नतद्रष्ट उद्योग करणारे प्रचंड लोक आहेत. सगळ्या पक्षात असतात, काँग्रेसमध्ये आहेतच ते. हा काँग्रेसने तर याच्याबाबत एक अध्यायच लिहिले आहे, अनेक अध्याय लिहिले. त्यामध्ये बघा, अनेकांना सांगितलं काही लोकांनी काँग्रेसमधल्याच की तुम्ही अर्ज करा, अर्ज करा, अर्ज करा, असे खूप अर्ज करण्यात आले. आणि मग असं म्हणतात की
अगदी वर दिल्लीपर्यंत सांगण्यात आलं की इतके अर्ज आलेले आता त्यापैकी कोणाची तरी एकाची निवड करावी लागेल, मग बाकीचे लोक बंडखोर करतील आणि आपला उमेदवार पडेल. त्यापेक्षा आपण ही जागा शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लिहून टाकूया. म्हणजे हा धोंडा स्वतःच काँग्रेसवाल्यांनी स्वतःच्या ह्याच्यावरती पाडून घेतला. हे काय कारण काय होतं असं करण्याचं? काहीच कारण नव्हतं. हेमलता ताईंनी मग काय सांगितलं? एक प्रस्ताव असा होता की मैत्रीपूर्ण लढत हे करू, मला ए बी फॉर्म द्या, आपण मैत्रीपूर्ण लढत करू. आणि म्हणजे शिवसेनेचा असेल तर ठीक आहे, शिवसेना आणि काँग्रेस यांची मैत्रीपूर्ण लढत होईल, पण मला ए बी फॉर्म द्या. ते त्यांचं म्हणणं मान्य केलं गेलं नाही. आता ते जर मान्य झालंच नाही तर त्या अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवणार. काँग्रेसच्या एक निष्ठावंत नेत्या आणि नाशिकमधल्या अत्यंत महत्त्वाच्या नेत्या या प्रकारे काँग्रेसपासून जर दूर गेलं तर त्यामध्ये त्यांचं नुकसान नाही, काँग्रेस पक्षाचं नुकसान. अत्यंत सेक्युलर, पुरोगामी, सुशिक्षित, सुवैद्य, सुसंस्कृत स्त्री एक जी नाशिकमधल्या काँग्रेसची ॲसेट आहे, नाशिकमधल्या काँग्रेसचा चेहरा आहे, अत्यंत सुसंस्कृत, कुठल्याही ज्या काड्याकारणाचं राजकारण असेल, पाडापाडीचं राजकारण असेल, पैशाचं राजकारण असेल, काहीही सहभाग नाही. अत्यंत स्वच्छ चारित्र्याच्या, स्वच्छ प्रतिमेच्या हेमलताताई यांना काँग्रेसने गमावणं हे काँग्रेसचं नुकसान आहे, हे मी तुम्हाला सांगू. काय सांगायचं तर तिडकीने जेवढं मला सांगता येते, कारण तिथे आता कोण येणार आहे? शिवसेनेचे वसंत गीते हे इकडून तिकडून असे आलेले आहेत आणि माहीत नाही की त्यांनी त्यांची प्रतिमा कशा प्रकारची, त्याबद्दल लोक सांगतात काय 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 माहीत नाही मला. दुसरी गोष्ट अशी की शिवसेनेचे राजाभाऊ वाझे हे लोकसभेला निवडून आले, तिथून त्यांच्यासाठी त्यांची मशाल घेऊन हेमलताताईंनी राब राब राबलेले आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्याची ही पावती देता काँग्रेस पक्ष त्यांना, आणि गेली 5 वर्ष त्या तयारी करत आहेत, पण काँग्रेसला त्याचं काही पडले नाही. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष त्यांना काहीही पडलं नाही. त्याचं अमरावतीमध्ये असंच झालेलं म्हणे. आता जसं नाशिकमधल्या सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाहेर येऊन पक्षाच्या कार्यालयाला कुलूप ठोकलं काहीतरी आणि तिथे घोषणा दिल्या की शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ही जागा सोडता कामा नये. शिवसेनेशी त्यांचं काही वैर नाही आहे, पण ती जागा काँग्रेसशी आहे. काँग्रेस बाकीच्या ठिकाणच्या सुद्धा जागा शिवसेनेला देण्यात येतात असं सांगण्यात येते तिकडच्या, मग काँग्रेसचं नाशिकमध्ये होणार काय? आणि हे जर जागा सोडली तर मग आता महानगरपालिकेत 4-5-6 महिन्यांनी ज्या निवडणुका होती तिथे कोणत्या तोंडाने लोक जातील? म्हणजे हात हे चिन्ह काँग्रेसचं पोचणार कसं लोकांच्या घरापर्यंत? तेव्हा ते म्हणतील काय हात काय काय हाताचं काय इथे असं म्हणतील ना लोक, कोण आहे तुमचं इथे? म्हणून महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद ग्रामपंचायत सगळीकडे सफाया होऊ शकतो काँग्रेसचा. आधीच जे काही ओलीसोली ताकद आहे ती तरी जपून ठेवायला पाहिजे, पण ते नाही झाले. अमरावतीमध्ये असेच काँग्रेस कार्यकर्ते खवळलेले आहेत आणि तिथे नेमकं असंच घडलेलं आहे. पुण्यामध्ये कमलताई व्यवहार ज्या महापौर होत्या, अनेकदा नगरसेविका झाल्या, 40 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या, अशा कमलताई व्यवहारांनी जी मागणी होती त्यांना कसब्यातनं उभं राहायचं होतं. आता कसब्यामधनं धंगेकर निवडून आलेले होते आपल्याला माहिती आहे, पण धंगेकर हे मूळचे काही काँग्रेसचे नाही, दुसरीकडून आलेले आहेत. पण समजा धंगेकरांना हे तिकीट गेल्या वेळी निवडून आले म्हणून द्यायचं असेल, पण ज्या आपल्या निष्ठावंत आहेत त्या 4-4, 5-5 वेळा तिकीट मागतायत, त्यांना देत नाही तिकीट, पण काहीतरी सन्मानाची वागणूक, काहीतरी त्याच्याबद्दल दुसरं काही देणं. त्यामुळे कमलताई व्यवहारांनी रामराम ठोकलेलं आहे पुण्यात. मी ही काँग्रेसची तर आहे पुण्यामध्ये. आता गोपाळ तिवारी पुण्यामध्ये, गोपाळ तिवारी हे नगरसेवक होते, काँग्रेससाठी खूप राबतात, अनेक कार्यक्रम घेणं, अडचणीच्या काळामध्ये लोकांच्या मदतीला धावून आणणं,
काँग्रेसचा सेक्युलर विचार, राजीव गांधींचा सेक्युलर विचार जपणं हे सगळं करतात. उत्तम प्रतिमा, अत्यंत हुशार आहेत ते, सगळ्या आधुनिक जीवनाशी परिचय आहे त्यांचा, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात, प्रवक्तेत उत्तम, पण त्यांचा विचार होत नाही. हे काँग्रेसला झाले काय? आता तुम्हाला अजून एक सांगतो की आहे ते गमावण्याची यांची पद्धत. आता हे हिरामण खोसकर ते याच्यातनं इगतपुरी म्हणणं ते आता याच्या तिकिटावरती आता ते उभे जात आहेत, म्हणजे कोणाच्या, अजित पवार गटाच्या. ते आता काँग्रेसचे आमदार होते आपल्याला माहिती आहे, काँग्रेसचे आणि विधान परिषदेच्या वेळी काहीतरी क्रॉस वोटिंगच्या याच्यामध्ये त्यांचं नाव आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो की जसं भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र गावित यांना सुद्धा शहाद्यामधून उमेदवारी देण्यात आली आहे, हे आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. पण जे मी तुम्हाला सांगतोय ते असं की हे खोसकरांचं की बघा, त्यांचं ते आधी मूळचे एन सी पीमधले, म्हणजे अपक्ष होते, मग एन सी पी आणि मग तिथे काँग्रेसला कॅन्डिडेट होता म्हणून काँग्रेसमध्ये पाठवलं शरद पवारांनी, त्यांच्याकडून आघाडी असल्यामुळे निवडून आले आमदार. विधान परिषदेमध्ये त्यांच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले, पण नाना पटोले आणि त्यांचं काही जमतच नव्हतं, कारण नाना पटोले म्हणजे प्रदेशाध्यक्ष असतात, तिथे येऊन इतर कोणाच्या तरी नेत्यांचे सतत बॅनर लावणं, यांचा सन्मान न ठेवता परस्पर कार्यक्रम घेणं, अशा काही गोष्टी झाल्याच्या तक्रारी आहेत. म्हणजे जे आहेत तुमचे आमदार त्यांना तुम्ही दुखावलेलं आहे, आणि मग अशा वेळी तुमच्याकडे मी आता हिरामण खोसकरांची काय तक्रार होती की आदिवासी विकास मंत्री महाविकास आघाडीच्या वेळी के सी पाडवी होते, तर त्यांच्याकडे कामं घेऊन आलो, कारण इगतपुरी हा म्हणजे आदिवासी हे पट्टा, कामं घेऊन गेलं तर त्यांनी ते खोसकरांची तक्रार अशी होती की ते कोट्यवधी रुपये त्यावेळी होत दिले जाऊनसुद्धा कामं मंजूर होत नव्हती, अशी त्यांची तक्रार. जर प्रकल्प किंवा कामं मंजूर झाली नाही सरकारची, तर आमदाराचा बेस कसा तयार होणार? पण विधान परिषदेच्या वेळी त्यांच्यावरती आरोप होता, पण समजा त्यांनी काही केलं असेल आणि आता तिथे खोसकरांच्या ऐवजी तुमच्याकडे दुसरा कॅन्डिडेट नसेल, तर खोसकरांना सांभाळून घेणं हे नाना पटोलेंचं काम होतं. पण हे कुठलंही अशा प्रकारे सगळ्यांशी भांडायचं, एका गटाला घेऊन कार्यक्रम घ्यायचे, पुण्यामध्ये सुद्धा असंच आहे, कुठल्या तरी एक दोन नेत्यांच्या बरोबर जायचं, अशा प्रकारे पक्ष चालवता येणार नाही. सगळ्यांना पक्षातल्या सगळ्या जे काही गट उपगट असतं सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे, टीम उभी केली पाहिजे आणि त्यांच्यात एक स्पिरिट जागवलं पाहिजे. केवळ मीडियापुढे उच्चावोच येण्याची आवश्यकता नाही, पटोले ते प्रदेशाध्यक्ष आहेत, वडेट्टीवारांना सुद्धा बोलताना थोडंसं जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच बोललं पाहिजे, आणि कधीकधी त्यांनी सुद्धा बेछूट विधानं केलेली आहेत आणि अडचणी झालेले आहेत. ते हे महायुतीतले नेते सर्वसाधारणतः करतात. मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेसुद्धा कमी वेळा मीडियापुढे येतात आणि बोलताना कधी वाटते ते बोलत नाहीत, म्हणजे मी त्यांच्यावरती सातत्याने टीका करतो, पण बोलताना ते कुठे असे घसरत नाहीत. बघा, देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे काही बोलत नाही, किंवा आज काय चाललं आहे पक्षांमध्ये भाजपमध्ये ते मतभेद समोर येऊ देत नाहीत. आज सुधीर मुनगंटीवारांनी मतभेद व्यक्त केला त्यांच्या ठिकाणच्या एका उमेदवारीबद्दल, तो सुद्धा अतिशय सूचक शब्दामध्ये, संयत शब्दामध्ये त्यांनी पक्षाच्या एकूण त्या तिकडच्या उमेदवाराबद्दल मतभेद व्यक्त केला. भाजपकडून, शिंदेंकडनं, अगदी अजितदादा गटाकडून तटकरे बघा असे काही वाटेल ते बोलत नाहीत. त्यास अजित पवारसुद्धा काय चाललं आहे, मी दिल्लीत कशासाठी गेलो, महायुतीत काय चाललंय, काय मतभेद, आम्हाला किती जागा हव्यात वगैरे काहीही बडबड करत नाही. रोजच्या रोज बडबड करण्याचं कारण नाही आहे. टेलिव्हिजनचा कॅमेरा दिसला की काही जणांना एकदम टॉनिक मिळतं, नाचायला लागतात ते एकदम, तशी गरज नाही आहे. आणि आत्ता माझा मुद्दा असा आहे की काँग्रेसने आपल्या
लाडक्या लेकींबद्दल किमान, म्हणजे हेमलताताई मुख्यत्वे, त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे अशी असं मी स्वतः माझं मत आहे. त्यांना तिकीट नाशिकमध्येचं मिळालंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे, कारण त्यांनी प्रचंड कष्ट पक्षासाठी केलेले आहेत. जर त्यांना तिकीट हे मिळालं नाही तर उद्या बाकीचे जे काँग्रेसमधले तिथले असतील ते नाउमेद होतील, ते म्हणतील आम्ही कष्ट कशासाठी करू, पक्षाकडनं आम्हाला काय मिळते, कुठली एनकरेजमेंट मिळते, साधनसंपत्ती मिळते का काही पक्षाकडनं ठोस, जी भाजप देते, जे एकनाथ शिंदे गट देतो, जे अजितदादा देतात. अजितदादांना तुम्हाला माहिती आहे, 2-3 वर्षापूर्वी आपल्या म्हणजे जेव्हा NCP एकच पक्ष होता मला वाटतं, तेव्हा सगळ्या लोकांना गाड्या दिल्या, विभक्त झाल्यानंतर सुद्धा गाड्या दिल्या त्यांनी आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना वगैरे. हे करावं लागतं अशा काही गोष्टी, की तुम्ही वाटेल ते करा तिकडे, कसं पक्षाचं काम कराल, पैसे कुठून आणणार, गाड्या कुठून आणणार, पोस्टर्स बॅनर छापणार कशी. यासाठी प्रदेश नेतृत्वाने अधिक गंभीरपणे काँग्रेसच्या काम केलं पाहिजे, मतभेद समोर आणून देता कामा नये. आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनेसुद्धा आपली ताकद ओळखून व्यवस्थित पद्धतीने मांडणी करून तेवढ्या जागा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आहेत त्या जागा पक्षांतर्गत मतभेदामुळे गमावता कामा नयेत, आणि कमलताई व्यवहार असतील, हेमलता पाटील असतील, यांच्यासारखे चांगले जे नेते आहेत ते आपल्या सांभाळून ठेवले पाहिजेत. काँग्रेसचा मुळातच सगळा संसार जो आहे तो विस्कटला आहे, अनेक जण अनेक पक्षात गेलेले आहेत, जे आहेत आणि ज्या ते चांगले आहेत, ज्या लाडक्या लेकी आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना ते सांभाळलं पाहिजेत. एखाद्याच बहिणीचं लाड करायचे आणि तिच्या बहिणीला सुद्धा उमेदवारी द्यायची, यापेक्षा ज्यांना फारसं काही दिलेलं नाही, फारसं काही मिळाले नाही, हेमलताताईंसारख्या अनेक स्त्रिया असतील ज्यांना संघटनेमध्ये आणि विविध निवडणुकांमध्ये संधी दिली पाहिजे, नाही तर काँग्रेसचं काही खरं नाही. काँग्रेसला हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची इच्छाच असेल तर कोणी काही करू शकत नाही, एवढंच सांगतो आत्ता. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.